ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी समोर येते यवतमाळमधून. यवतमाळमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे आणि ही आग इतकी भीषण आहे की दुरून सुद्धा त्याचे लोळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे फायर ब्रिगेडचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर यवतमाळ इथल्या पांढरकवडा मार्गावरील मलाणी गोडाऊनला ही आग लागली आहे. सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. तर या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात ताडपत्री आणि चपलांचा साठा असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आगीचा भडका उठतोय. आगीचा लोळ जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरूनही पाहायला मिळत आहे. तर या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाहीये. तर या आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. तर आग लागलेल्या ठिकाणी उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न पोलिसांना करावा लागतोय.